नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची बालभारती प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील भाग 2 प्रात्यक्षिक क्रमांक 13 पूर्ण करणार आहोत. पा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला बालभारती प्रकाशनाची किंवा नवनीत प्रकाशनाची वही पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही प्रकाशनाची प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि आपली वही पूर्ण करून घ्या. प्रात्यक्षिक क्रमांक 13, शीर्षक तयार काचपट्ट्यांच्या आधारे वनस्पतीमधील मूळ उती आणि दृढ उती ओळखणे आणि त्यांच्या सुबक नामनिर्देशित आकृत्या काढणे. या ठिकाणी साहित्य दिलेले आहे, आकृती देखील देण्यात आलेली आहे. आकृतीतील घटकांना नावं द्यायची आहे. आंतरपेशीय पोकळ्या, पेशी द्रव्य, केंद्रक, पेशी आवरण, केंद्रक, रिक्तिका, हरित लवके. शेजारची आकृती आहे साधी गर्त जोडी, पोकळी, भित्तिका. पुढे कृती देण्यात आलेली आहे आपल्याला निरीक्षण तक्ता, बहुपर्यायी प्रश्न आणि प्रश्न उत्तरे पूर्ण करायची आहेत. निरीक्षण तक्त्यामध्ये वैशिष्ट्य लिहायची आहेत, मूल उती आणि दृढ उती यांची. पेशी भित्तिका, मूल उती पातळ असतात, दृढ उती निमुळत्या लिग्निनयुक्त असतात. पेशी भित्तिकेचे रंग, मूल उती हिरवट, दृढ उती लालसर. पेशींची रचना, मूल उती पेशीमध्ये मोकळ्या जागा, दृढ उती मधमाशीच्या पोळ्याप्रमाणे रचना. आंतरपेशीय पोकळी, मूल उती जिवंत पेशी, दृढ उती मृत पेशी. अशा पद्धतीने त्यांची वैशिष्ट्ये लिहायची आहेत. बहुपर्यायी प्रश्न 1. खोड आणि पाण्याच्या अपित्वचेवर टिंबटिंबचा थर असतो त्याचा ई पर्याय आहे क्युटिकल. 2. खोड व पाने यात वायू उती असणे हे टिंबटिंब वनस्पतीचे वैशिष्ट्य आहे, त्याचा अ पर्याय आहे जलीय. 3. टिंबटिंब व टिंबटिंब हे मूल उतीचे प्रकार आहेत, त्याचा आ पर्याय आहे हरित उती, वायू उती. 4. दृढ उतींमधील पेशी भित्तिका टिंबटिंबाच्या थरामुळे जाडसर बनतात, त्याचा ई पर्याय आहे लिग्निन. 5. पानांच्या देठामध्ये टिंबटिंब उती असतात, त्याचा आ पर्याय आहे स्थूलकोन. पुढचा प्रश्न 1. मूल उतीचे प्रकार व प्रत्येकाचे कार्य वर्णन करा. उत्तर. मूल उतीचे 2 प्रकार आहेत, हरित उती आणि वायू उती. हरित उती, पाण्यातील मूल उती प्रकाश संश्लेषण करणे. आणि दुसरे आहे वायू उती, त्याचे कार्य जलीय वनस्पतींची खोडे व पाने यांना तरंगण्यास मदत करणे. दुसरा प्रश्न, दृढ उती ह्या मृत पेशींपासून बनलेल्या असूनही वनस्पतींच्या दृष्टीने महत्वाच्या कशा ठरतात? उत्तर. दृढ उती या मृत पेशींपासून बनलेल्या असूनही अवयवांना टणकपणा देणे व मजबूती देणे हे काम करतात, म्हणून वनस्पतींच्या दृष्टीने महत्वाच्या ठरतात. तिसरा प्रश्न, विभाजी उती कोणत्या प्रकारच्या सजीवात आढळतात, त्याचे महत्व स्पष्ट करा. उत्तर. विभाजी उती वनस्पतींमध्ये आढळतात. विभाजी उती वनस्पतींच्या ज्या भागात असतात तेथेच केवळ वाढ सुरू असते. विभाजी उतींच्या पेशीत ठळक केंद्रक, दाट जीवद्रव्य आणि भोवती पातळ पेशी भित्तिका असते. विभाजी पेशी रिक्तिकेशिवाय असतात. या अतिशय क्रियाशील पेशी वनस्पतींची वाढ घडवून आणतात. विभाजी उती मूळ व खोडाची लांबी वाढवणे, पाने व फुलांची निर्मिती करणे व मूळ व खोडाचा घेर व रुंदी वाढविते. पा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण भाग 2 मधील प्रात्यक्षिक क्रमांक 13 पूर्ण केलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.